या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। प्रभाग क्रमांक 18 आणि 20 मध्ये सोलापूर शहर काँग्रेस आणि सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली वार्ड निहाय बैठक जनजागरण अभियान आयोजित करण्यात आलं होतं। तसंच काँग्रेस पक्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त गरजू महिलांना साडी वाटप ही करण्यात आली। यावेळी माजी आमदार प्रकाश येलगुळवार, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, सोलापूर महानगरपालिका गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर अलका राठोड, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, नगरसेवक प्रवीण निकाळजे, शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, परवीन इनामदार, माजी नगरसेवक सर्वेश्याम राऊळ, हारून शेख, प्रदेश चिटणीस ऍडव्होकेट मनीष गडदे, प्राध्यापक नरसिंग आसादे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, अरुण साठे, श्रीधर काटकर, परिवहन सदस्य तिरुपती परके पंडला, सुशील बंदपट्टे, सुमन जाधव, अनिल मस्के, अपासाहेब बगले, प्रमिला तुपलवंडे, सत्यनारायण संगा, मनोहर माचला, अजय सिंह, भाग्यश्री कदम, जितराज गरड, यशवंत एकबोटे, अरुण पोतदार, मीरा पाटील, शीतल टेकाळे, निलेश सोनलगेवाले यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पवन कुमार माने यांनी केलं। आमदारांचं सुद्धा वाढदिवस आहे, त्यांना दीर्घायुष्य मिळो आणि या वाढदिवसाला आपण अशी प्रार्थना करूया की त्यांच्या हा येणाऱ्या वाढदिवसामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा कारभार मिळू द्या, ही परमेश्वराची प्रार्थना करू। आणि खरीदीतही जिथं मृत्यू झाला तिथं पोचते, जिथं आजारी आहे तिथं बाबाला फोन करतो, त्यांचे प्रश्न सोडवा, जिथे लग्न आहे तिथं पोचते, गोर गरिबांपर्यंत पोचण्याचं काम प्रतिनिधीताईने आजपर्यंत केलेलं आहे। म्हणूनच ते हायड्रिक इथं जिंकून येऊ शकले हे त्यांचं, अशी महिला आमदार आपल्याला मिळालेली आहे आणि हे महिलांचा सन्मान तुम्ही केलाय, काँग्रेस पक्षाने केलाय। म्हणून मला वाटतं की ह्या काँग्रेस पक्षाने इथल्या मतदाराबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण त्यांनी काँग्रेसच्या पाठीमागे आहे। पण काही लोक चुकले, काँग्रेसला मतदान न करून काँग्रेस बघूया या वेळेला दुसरं आपण बीजेपीला देऊन म्हणून केले, काय बरं अच्छे दिन यायचे आश्वासने दिले, झालं काय? अच्छे दिन आले? अच्छे दिन आले नाही। हिंदू मुस्लिम मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न झाला, हिंदू मागासवर्गीय मध्ये भांडणं लावायचं नाही, हिंदू ख्रिश्चन मध्ये भांडणं लावायचं, कारण या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते बीजेपीने केलं। मी मागासवर्गीय मतदारांना, मुस्लिम मतदारांना सुद्धा मिळेल की तुम्ही सावध रहा, एक इमाम नावाचा पक्ष ही त्यांनी बीजेपी कडून सुपारी घेऊन काम सुरू केलेलं आहे। आपले काही दलित पक्ष सुद्धा बीजेपी कडून सुपारी घेऊन काम सुरू केलेलं आहे। तुम्हाला हा देश अखंड ठेवायचा आहे, सर्व जाती धर्माला एकत्र ठेवायचं असेल तर काँग्रेसच्या पाठीमागे राहावं लागेल। हे मतभेद निर्माण करण्याचं काम हे दोन पक्ष एमआयएम आणि इतर पक्ष असे करत आहेत, सावध राहायला पाहिजे। आणि हे काँग्रेस पासून मुस्लिम दूर गेलं, मागासवर्गीय दूर गेले, काँग्रेस प्रेमी दूर गेले, म्हणून ही बीजेपीची सत्ता येऊ शकली। आता रात्र वैऱ्याची आहे, जागावा या वृत्तीप्रमाणे तुम्हाला आणि मला काम करायचं आहे। आता टेकाळेंनी सांगितलं, टेकाळे एक अत्यंत चांगला कार्यक्षम असा कार्य खास दिवाळी सणानिमित्त हुमा गिफ्ट मोबाईल शोरूमने आणलीये ग्राहकांसाठी मोबाईल महोत्सव हे विशेष ऑफर। मोबाईल महोत्सवात प्रत्येक मोबाईल खरेदीवर ग्राहकांना मिळेल आकर्षक गिफ्ट आणि 1,00,000 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी। ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस, नोकिया, आयफोन, लावा, आयटेल आदी नामवंत कंपनीचे स्मार्टफोन्स ऑनलाइन पेक्षा स्वस्त दरात एकाच छताखाली। या पहा आणि दिवाळी निमित्त मोबाईल महोत्सवाचा आनंद लुटा।
सर्व कंपनीच्या मोबाईलचे लाइव डेमो पाहण्याची संधी। 0% डाउन पेमेंटवर मोबाईल घेऊन दिवाळी साजरी करा आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा। बजाज, टीवीएस, आयडीएफसी फायनान्स उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईलचे ॲक्सेसरीज ही उपलब्ध। आयफोन कॉन, MI, OnePlus, कोडॅक कंपनीचे स्मार्ट टीव्ही सुद्धा 0% डाउन पेमेंटवर उपलब्ध। सर्व डेबिट क्रेडिट कार्डवर अप टू 5000 कॅशबॅक। दिवाळी निमित्त फक्त 299 रुपयात ब्लूटूथ स्पीकर व ब्लूटूथ नेकबँड आणि फक्त 149 रुपयात हेडफोन मिळण्याची खास ऑफर। मग विचार कसला करताय? आजच हुमा गिफ्ट मोबाईल शोरूमच्या दिवाळी मोबाईल महोत्सवाला भेट द्या आणि आपल्या आवडीचे स्मार्टफोन, मोबाईल ॲक्सेसरीज व स्मार्ट टीव्ही खरेदी करून आनंददायी दिवाळी साजरी करा। आमचा पता, हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता हुमा मेडिकल समोर, सोलापूर।